नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे राष्ट्रपती शासन त्याच्याबद्दल. मित्रांनो इथं प्रश्न उद्भवतोय का महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना राष्ट्रपती शासन लावण्याची एवढी जास्त घाई का चालू आहे, त्यांनी एवढ्या घाई गडबडीत राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात का लागू केलं. 15 ते 16 दिवस झाले निवडणुकींचा निकाल लागून तरी त्यांनी कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी प्रथम बोलवलं नाही. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला बोलवलं, त्यांना 48 तासांचा टाइम दिला का तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा म्हणून. पण भारतीय जनता पक्षाने 24 तासाच्या आतच सांगितलं का आमची कुवत नाही आहे, आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणजे शिवसेनेला बोलवलं आणि त्यांना फक्त 24 तासाचा टाइम दिला का तुम्ही सत्ता स्थापन करा. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे गेले व त्यांनी सांगितलं आम्ही सत्ता स्थापनेसाठी इच्छुक आहोत, आम्हाला अजून 48 तासांचं टाइम द्या. जेव्हा एक पक्ष इच्छुक आहे आणि ते बोलतात आम्हाला थोडंसं 48 तासांचा टाइम द्या, तर कोश्यारी यांना टाइम वाढवण्यामध्ये काय हरकत होती, त्यांनी टाइम का वाढवला नाही व त्यांना सांगितलं नाही तुमच्याकडे आता आम्ही एवढं जास्त टाइम देऊ शकत नाही. तदनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण पाठवलं व त्यांना सांगितलं तुम्हाला 24 तासाचा टाइम देण्यात येत आहे, तुम्ही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू शकता. मित्रांनो इथं बघण्यासारखी गोष्ट अशी आहे त्या राष्ट्रवादीला दिलेल्या टायमिंग संपण्याच्या अगोदरच राज्यपालांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र पाठवलं का महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांनी राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं. ही तर गडबड अशी वाटते का राज्यपाल कोश्यारी यांना एवढी घाई का झालेली आहे, त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र वाटतं. कारण जेव्हा फडणवीस पायउतार झाले तर फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं का महाराष्ट्रात भाजपचीच सरकार येणार, भाजपचीच सरकार येणार. पण त्यांनी तिथं हे सांगितलं नाही का ती व्हाया राज्यपाल येणार आहे. म्हणजे जर ते असं खाऊ शकत नाही तर त्यांनी असं खाण्याचा प्रयत्न केलेला आहे, राज्यामध्ये भाजपचीच सरकार आलेली आहे पण ती व्हाया राज्यपाल आहे. अमित शहा यांची याच्या मागे खेळी वाटत आहे. अमित शहा यांना जेव्हा असं वाटलं का भाजप आणि शिवसेनेचे सरकार बनत नाहीये आणि शिवसेनेला त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद द्यायचं नाहीये, तेव्हाच त्यांनी हे डिसिजन घेतलं होतं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन राजवट लागू करायची, राष्ट्रपती शासन लागू करायचं. हा डिसिजन त्यांचा अगोदर झालेला आहे आणि आत्ता फक्त ते खेळी खेळत आहेत, लोकांना उल्लू बनवत आहेत. त्यांनी पहिलेच डिसिजन घेतलेलं होतं का महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागू करायची, त्यासाठी त्यांनी त्यांचा स्वतःचा राज्यपाल हा नियुक्त केलेला आहे. राज्यपालाचं काम असतं न्यूट्रल राहण्याचं, कोणतेही राजकारण न करण्याचं. पण आत्ताचे जे राज्यपाल आहेत ते RSSचे सदस्य आहेत आणि ते पूर्ण वन साईड BJPच्या फेवरमध्ये डिसिजन घेत आहेत. राज्यपालांची ही कृती खूप निंदनीय आहे. आता हे हा जो मॅटर आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, सुप्रीम कोर्ट काय सांगतो आपण सगळ्यांचे आपण त्याच्याकडे लक्ष आहे. पण जास्त करून सुप्रीम कोर्ट शिवसेनेला एक चान्स देणार का ते सत्ता स्थापन करू शकतात आणि त्याच्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राज्यामध्ये स्थापन होण्याची शक्यता आहे. परंतु तरी पण अमित शहा आपली खेळी खेळतच राहणार आणि ते तिथं पण प्रयत्न करणार का 6 महिन्यात किंवा वर्षामध्ये महाराष्ट्राचे सरकार डिझॉल्व होऊन परत इलेक्शन घेण्याची वेळ येऊ शकते असंही ते प्रयत्न करू शकतात, किंवा 3 वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासनाद्वारेच ते आपली सरकार चालवू शकतात. ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. मला काही गोष्टींबद्दल डाऊट वाटला म्हणून मला असं वाटलं तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअर कराव्यात म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. पण ह्या सर्व गोष्टींच्या मागे अमित शहांची खेळी आहे हे मात्र नक्की. मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.